तुमचं परत एकदा स्वागत आहे इंडिक विचारमध्ये। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो महाराष्ट्रात वास्तूही आहे आणि गास्तूही आहे। तर आजच्या आपल्या विषयाचं मथळा आहे मनसुख हिरेन आणि मृत्यूशेवरचं महाराष्ट्र सरकार। तर मथळ्यावरनच आपल्या लक्षात आलं, आपल्या लक्षात आलं असेल की आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत। तर या 5 मार्चला मित्रांनो पोलिसांनी असं घोषित केलं की मनसुख हिरेन यांचा मृत्यू झालेला आहे आणि ही एक आत्महत्या आहे हेही त्यांनी लगेच सांगितलं। आता हे 2-3 तासात कसं काय लगेच सांगता येतं हे कळणं कठीण आहे, पण असो। तर आणि योगायोग बघा की 5 मार्चलाच श्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत बोलायला उभे राहिले आणि त्यांनी सरकारला असं सांगितलं होतं की तुम्ही मनसुख हिरेन यांना पोलीस प्रोटेक्शन द्या, पण त्यांचं भाषण संपून 1-2 तास व्हायच्या आतच अशी खबर आली की मनसुख हिरेन यांचा मृत्यू झालेला आहे। असा प्रचंड योगायोग फारसा कधी दिसत नाही। तर मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर आणि देवेंद्रजींनी विधानसभेत त्याच्यावर त्याला वाचा फोडल्यानंतर हे प्रकरण सगळं माध्यमांमधून यायला लागलं, पण याच्या मागे आधी काय झालं हे आपण थोडासा त्याचा इतिहास बघूया। तर ही गोष्ट मित्रांनो सुरू होते 17 फेब्रुवारीला, जेव्हा मनसुख हिरेन आपली ही हिरवी स्कॉर्पिओ घेऊन क्रॉफर्ड मार्केटला मुंबईला कामाला निघाले होते आणि ठाण्याच्या बाहेर पडता पडता त्यांच्या लक्षात आलं की गाडीचे जे स्टिअरिंग आहे ते जाम झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी गाडी तिथेच मुलुंडला चेक नाक्याला उभी केली आणि ते ओला कॅबनी मुंबईला जाऊन आपल्या कामाला निघून गेले। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा 18 तारखेला ते एका मेकॅनिकला घेऊन गाडी पैसे आले तेव्हा तिथे त्यांना असं दिसलं की तिथे गाडी नाही आहे। पुढचे काही दिवस 5-6-7 दिवस हे तसेच गेले। या मधल्या वेळात त्यांनी पोलिसांना कंप्लेंट केली का याच्याविषयी आपल्याकडे काही माहिती नाही, पण 25 तारखेला ही हरवलेली स्कॉर्पिओ 25 तारखेला श्री मुकेश अंबाणींचं घर अँटिलियाच्या बाहेर परत अवतरली आणि ही तिथे गाडी सापडल्या तिथे सगळ्यात आधी श्री सचिन वाझे पोहोचले। त्यांचा तसा तिथे काही संबंध नव्हता, ते लोकल पोलीस स्टेशनला नव्हते, पण तरी तिथे ते आले। ते तिथे कसे पोहोचले हा सुद्धा एक गुढच आहे, पण तिथे ते आल्यानंतर मग तिथले लोकल पोलीस स्टेशनचे लोक आले, क्राईमचे लोक आले आणि त्या गाडीची तपासणी झाली। त्या गाडीमध्ये 20 जिलेटिनचे स्टिक सापडले, जिलेटिनच्या कांड्या तेच रॉ मटेरियल आहे ज्यांनी की बॉम्ब बनवण्यात येतात। तर मग त्या गाडीमध्ये अजून काही वस्तू सापडल्या। त्या गाडीची जी नंबर प्लेट होती ती मुकेश अंबाणींच्याच एका गाडीची कॉपी केलेली नंबर प्लेट होती आणि त्या गाडीच्या आतमध्ये अजून काही डुप्लिकेट काही 5-7 नंबर प्लेट सापडल्या। आता हे झालं 26 तारखेला। यानंतर मध्ये परत काय पोलीस तपास सुरू असेल, काय चौकशी असेल सुरू असेल हे आपल्याला माहित नाही, म्हणजे अजून कळलेलं नाही। पण 5 तारखेला ती हिरवी स्कॉर्पिओ कुठल्या तरी पोलीस स्टेशनच्या डम्पिंग यार्ड मध्ये आणि तिचा कमनशिबी मालक देवाघरी पोहोचले। मित्रांनो आता या प्रकरणाविषयी बोलायला, जेव्हा या प्रकरणाविषयी जे देवेंद्रजी विधानसभेत बोलायला उभे राहिले आणि त्यांनी एक एक त्याची परत किंवा ज्याला आपण लेअर म्हणतो ती काढून दाखवायला सुरुवात केली, तेव्हा त्यातनं काही विलक्षण त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्यातनं काही कमालीचे प्रश्न निर्माण झाले। आता देवेंद्रजींनी जे मुद्दे उचलले आहेत त्यातले सगळ्यात पहिले त्यांनी हे सांगितलं की या हिरव्या स्कॉर्पिओ मध्ये जिलेटिन स्टिक्स बरोबर एक धमकीचं पत्र सापडलं जे जैश उल हिंद अशा नावाची कोणती टेररिस्ट नावावरनं टेररिस्ट लोकांची वाटणारी एक संस्था आहे
त्या संस्थेने एक लिहिलेलं पत्र होतं त्याच्यात, आणि त्यात पत्रात असं म्हटलं होतं, ते पत्र अंबानी कुटुंबियांना उद्देशून होतं, त्या पत्रात असं म्हटलं होतं की तुम्ही गरीब मुसलमानांवरती अत्याचार करता आहात आणि हे जास्त दिवस चालणार नाही, आणि पुढच्या वेळेला हे सामान कनेक्ट होके आहे का, म्हणजे हे जे जिलेटिन स्टिक्स आहे कनेक्ट होऊन येतील, म्हणजे याचा बॉम्ब बनून येईल आणि तुमचा सगळ्यांचा हिशोब होईल. आणि त्याबरोबर त्यांनी एक व्हर्च्युअल ऍड्रेस दिला होता, आणि त्या ऍड्रेस वरती एका विशिष्ट अमाऊंटची, त्यात म्हणलं की तुम्हाला माहित आहे तेवढा अमाऊंटची व्हर्च्युअल क्रिप्टो करन्सी त्यांनी त्याच्यावर पाठवायला सांगितली होती. फॅक्ट नंबर दोन, ही गाडी सापडल्याबरोबर 25 फेब्रुवारीला तिथे सगळ्यात आधी श्री सचिन वाझे पोहोचले. आता श्री वाझे या प्रकरणाचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नव्हते, त्यांचं ते लोकल पोलीस स्टेशन नाही, तरी ते तिथे कसे पोहोचले हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कमनशिबी हिरवी स्कॉर्पिओ श्री मनसुख हिरेन यांनी सॅम न्यूटन नावाच्या माणसाकडनं विकत घेतली होती असं त्यांनी आपल्या जवाबामध्ये सांगितलं. गंमत म्हणजे अजूनही पोलिसांनी या सॅम न्यूटन नावाच्या माणसाला चौकशीला बोलवलेलं नाही. फडणीसांनी स्वतः ज्या CDR चा उल्लेख केला, म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड, त्यात श्री मनसुख हिरेन आणि सचिन वाझे हे मागचे कित्येक महिने यांचा आपसामध्ये संवाद सुरू होता. आता याचं काय कारण असावं? मित्रांनो, योगायोग बघा, सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचा आपसामध्ये संवाद सुरू होता आणि जेव्हा त्यांची 25 तारखेला गाडी सापडली तेव्हा तिथे पहिले पोहोचणारे व्यक्ती सचिन वाझे होते. हा योगायोग थोडासा म्हणजे जरा जास्तच वाटतंय, पण एवढंच नाही तर श्रीमती बिमला हिरेन म्हणजे मनसुख हिरेन यांच्या पत्नी यांनी पोलिसांना असं सांगितलं की मागचे 4 महिने ही जी हिरवी स्कॉर्पिओ होती ही सचिन वाझे यांच्याच ताब्यात होती. आता या सगळ्या पाच गोष्टी ऐकल्यानंतर तुमच्या मनात या ऐकल्यानंतर काही विलक्षण मित्रांनो याच्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले. एक साधारणपणे 10 वर्षापूर्वी मुकेश अंबानी आणि मुंबईचे अतिशय लोकप्रिय पण आता हयात नसलेले एक नेते यांच्यात झालेला मुंबई मराठी माणसाची की पूर्ण भारताची या विषयावर तर तुम्हाला वाद आठवतो का? नंबर पहिला प्रश्न. नंबर दोन, जयशूल हिंद, आता असं कळलंय की ही अशा नावाची कुठली संस्था नाहीच आहे, पण त्यावेळेला ही जी जयशूल हिंद ही जी संस्था जिने हे पत्र दिलं होतं तिने जे त्या पत्रामध्ये त्यांनी जे श्री मुकेश अंबानी यांना जी मागणी केली होती त्याला खंडणी म्हणतात. खंडणी म्हटल्यानंतर तुम्हाला कोणाची कोणत्या किंवा कोणत्या पक्षाची आठवण येते जरा विचार करून सांगा. अन्वय नाईक प्रकरणात सुद्धा अर्णब गोस्वामी यांना अटक करायला सुद्धा सचिन वाझेच पहिल्यांदा बरोबर कशी पोहोचले होते. ख्वाजा युनिस प्रकरणामध्ये 2004 साली सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं होतं. ते 4 वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये शिवसेनेत कसे व का आले. तब्बल 16 वर्षांनी म्हणजे 2020 साली जेव्हा सचिन वाझे यांना परत पोलीस दलात घेण्यात आलं त्यांना कोणी व का आणलं, त्यांची चौकशी झाली, त्याचा कुठे रेकॉर्ड आहे, काहीही कोणालाही आजपर्यंत माहिती नाही. मित्रांनो, गंमत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड श्री देवेंद्रजी फडणवीस यांना कोणी दिले. आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला शेवटी नक्कीच देईन, बरोबर. त्याच्याकरता
या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकरता सुगावा देईन, तुम्हाला एक क्लू देईन, म्हणजे उत्तर देऊ शकणार नाही मी, पण त्याचा त्याच्याकरता सुगावा तुम्हाला नक्की. देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये सरकार जी धुळधाण केली ती वाखाणण्याजोगी होती, आणि त्यांनी जे प्रश्न निर्माण केले ते खरोखरच सरकारने त्याचं उत्तर द्यावं, पण त्यानंतर सुद्धा काही एक थोडे प्रश्न मलाही माझ्याही मनात निर्माण झाले. मित्रांनो, मनसुख हिरण यांच्या तोंडावरती जो मास्क बांधला होता, तर पोलिसांनी असं सांगितलं की त्यांनी आत्महत्या केली. तर मित्रांनो, मास्क बांधून कोण आत्महत्या करेल, है ना? म्हणजे मरायचं तर करोना नाही मरू मनुष्य, म्हणजे तो मास्क बांधून का मरेल, पहिलं. दुसरं, त्यांच्या मास्क खाली 10-12 नवीन कोरे रुमाल कोणी ठेवले होते आणि का ठेवले होते. प्रश्न क्रमांक 2, अजूनही सॅम न्यूटन यांना चौकशीसाठी पोलिसांनी का बोलवलेलं नाही. प्रश्न क्रमांक 3, जी हिरवी स्कॉर्पिओ श्री मनसुख हिरेन यांनी सॅम न्यूटन कडनं घेतल्याचं ते सांगतात, त्यांनी स्वतःच्या त्या जवाबात सांगितलं होतं, त्याच्याविषयी श्री अनिल देशमुख आपले होम मिनिस्टर, ती गाडी मनसुख हिरेन यांनी वसुलीत घेतल्याचं का सांगतात? या दोन्ही स्टेटमेंट मध्ये एवढा तफावत का? बरं, एवढं कॅज्युअली ते सांगतात गाडी वसुलीत घेतली, त्याची स्टेटमेंट कुठे? त्याचे त्याचे काहीतरी पेपर असतील, त्याचे ट्रान्सफरचे काहीतरी कागदपत्र असतील, ते कुठे आहे? आणि होम मिनिस्टर एवढ्या कॅज्युअली सांगतात ती वसुलीमध्ये गाडी विकत घेतली. काही काही म्हणजे या हे मनसुख हिरेन प्रकरण चांगलंच गाजणार यात शंका नाही. काल रात्री 11:50 त्यांना पोलिसांनी, आधी एक 2 दिवसापूर्वी गदारोळ झाल्यानंतर, विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर त्यांना त्यांच्या करंट डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. काल म्हणजे शनिवारी रात्री त्यांना 11:50 अटक झालेली आहे. याचं कारण मात्र थोडंसं विचित्र असलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे. कारण काल सकाळी सचिन वाझे यांनी जे आपलं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं ते मोठं डिस्टर्बिंग होतं, वृद्धी होतं. त्यात त्यांनी त्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये असं म्हटलं होतं की 16 वर्षाआधी 2004 मला माझ्या कलिग्जनी, माझ्या सहकाऱ्यांनीच अशा पद्धतीने फसवलं आणि त्यावेळेला मी निलंबित झालो होतो, पण त्यावेळेला वय माझ्याकडून होतो, मी तरुण होतो आणि मी लढाई करू शकलो. आज माझ्या मित्रांनीच परत मला फसवलेलं आहे आणि आता हे जग सोडून जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे हे खरंच कुठल्याही सहृदय माणसाला हे वाचून त्याला वाईटच वाटेल. आणि हे त्यांनी स्टेटस ठेवल्यानंतर मात्र पूर्ण पोलीस डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकारची तारांबळ उडाली. काल रात्री त्यांना शेवटी पोलिसांनी अटक केलेली, आता त्यांची एनआयएनी अटक केलेली, आता त्यांची चौकशी होईल आणि यातनं काय निघायचं ते निघेल. आता मित्रांनो, एवढं हे पाहिल्यानंतर, हे वाईटल्यानंतर महाराष्ट्रातली कायदा म्हणजे ब्रॅकेटमध्ये प्रश्नचिन्ह आणि सुव्यवस्था अजून एक प्रश्नचिन्ह पूर्ण कोलमडली आहे यात कोणालाही शंका नसावी. मी एका प्रकरणावरनं म्हणतो असं नाही, तुम्ही थोडस एक महिना आधी जा, एक महिना मागे जा आणि काही प्रकरणं आपण मी तुम्हाला सांगतो ती बघा. सगळ्यात पहिले पूजा चव्हाण संजय राठोड प्रकरण. आज पूजा चव्हाण आपल्यातनं गेलेली आहे आणि संजय राठोड मुक्त आहेत, फ्री आहेत. त्यानंतर मेहबूब शेख आणि औरंगाबादची मुस्लिम युवती प्रकरण. मुस्लिम युवती परागंदा आहे, मेहबूब शेख मुक्त आहेत, त्यांना काहीही त्यांना पोलीस हात लावू शकलेले नाहीत. सकाळचे संपादक मित्रांनो, सकाळचे संपादक बाळ बोथे आणि रेखा जरे प्रकरण. रेखा जरे मृत आहेत, बाळ बोथे परागंदा आहेत. प्रकरण क्रमांक 4, उस्मानाबाद बलात्कार प्रकरण. हवालदार हरिभाऊ कोळेकर निलंबित आहेत आणि ती जी पीडित महिला होती तिने पत्र लिहून मित्रांनो तिने आत्महत्या केलेली आहे. अहमदनगर मधील एक छोटे उद्योजक श्री गौतम हिरण, हिरेन नाही गौतम हिरण, यांचं अपहरण आणि नंतर मृत्यू. मित्रांनो, ही 5 प्रकरणं मागच्या 1 महिन्यातली आहेत. थोडं अजून मागे जा आणि 8वा सुशांत सिंग आणि दिशा सलियान
आत्महत्या कम मृत्यू कोणालाच माहित नाही. अजून थोडं डोकं खाजवा आणि आठवा पीएमसी आणि येस बँक बुडवलेले वाधवान कुटुंबांनी लॉकडाऊन तोडून महाबळेश्वरला मनवलेली आपली सुट्टी. अजून एक प्रकरण मी तुम्हाला आठवून देतो जे खरोखर म्हणजे सगळ्यात वाईट आहे, ते म्हणजे पालघरला झालेला तीन साधूंची हत्या. अजून या कुठल्याही प्रकरणाचा छडा लागलेला नाही आणि कुठलेही गुन्हेगार यात अटक झालेले नाही, कुठेही कन्व्हिक्शन झालेलं नाही. काही लोकांना अटक झाली असेल पण कुठेही कन्व्हिक्शन झालेलं नाही. मित्रांनो यात अजून काही नावं जोडा, तुमचे करप्ट भ्रष्टाचारी महाविकास आघाडीचे भ्रष्टाचारी आणि बाहेर ख्याली मंत्री कोण तर प्रताप सरनाईक आणि धनंजय मुंडे. आता तुमच्या लक्षात येईल की मी असं का म्हणतो की ही जी कायदा आणि सुव्यवस्था जी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली आहे ती पूर्ण कोलमडलेली आहे. थोडक्यात काय तर आज महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की कोणाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही. आपले 50 वर्ष जवळजवळ ज्यांना राजकारणात अनुभव आहे, ज्यांनी दिल्लीलाही जाऊन जे डिफेन्स मिनिस्टर होते, ऍग्रिकल्चर मिनिस्टर होते, श्री शरद पवार त्यांच्या देखरेखीखाली, ज्यांना जाणता राजा म्हणण्यात येतं, त्यांच्या देखरेखीखाली या मर्द मराठ्यांच्या मायभूमीची अवस्था व्हावी हे खरंच वाईट आहे. पण आज स्थिती ही अशीच आहे मित्रांनो, याला दुसरा काही शब्द नाही. शेवटी म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हीच म्हणायची वेळ आलेली आहे. जाता जाता मी वरती जे दोन प्रश्न विचारले होते त्या दोन गुणांची किंवा त्या दोन प्रश्नांची उत्तरं देण्याची जाता जाता वेळ आलेली आहे. प्रश्न क्रमांक एक की श्री मनसुख हिरेन यांच्या तोंडामध्ये मास्क खाली 10-12 नवीन रुमाल कोणी कोंबले होते. तर मित्रांनो कोणी कोंबले होते याचं उत्तर तर मला सापडणार नाही, सापडलं तरी मी तुम्हाला सांगू शकणार नाही. पण का कोंबले होते हे मी तुम्हाला सांगू शकतो. तर ते कोंबण्यामागचं कारण हे होत की पोटात पाणी जाऊन ते बॉडी लवकरात लवकर वरती येऊ नये म्हणून हे करण्यात आलं होतं. पण शेवटी व्हायचं ते झालंच. बरोबर. नंबर 2 प्रश्न की श्री देवेंद्रजी फडणवीस यांना CDR कॉल डिटेल रेकॉर्ड कोणी दिले, तर याचही तुम्हाला डायरेक्ट उत्तर देऊ शकणार नाही. पण एक त्याचा क्लू आपल्याला देतो, तो असा की पहाटे 5:45 शपथविधी आठवा, 80 तासांचं सरकार आठवा आणि तुमच्या लक्षात येईल की हे सरकारमधले इंटरनल डॉक्युमेंट कोणी काढून दिले. आणि मग तुमच्या लक्षात येईल की या सरकारची अवस्था अशी का आहे, कोणी पूर्वेला तर कोणी पश्चिमेला का बघत आहे. बरोबर. ऍडमिनिस्ट्रेशन का कोसळलेलं आहे, कोरोनाचे नंबर का वाढतात, लॉकडाऊन लावून सुद्धा लोक का सरकारचं ऐकत नाही आहेत. जोपर्यंत हे तीन पायांची ही शर्यत चालू आहे तोपर्यंत सरकारची अवस्था अशीच राहणार. पण या सगळ्यात ऍटलीस्ट त्या हिरवी स्कॉर्पिओ कुठून आली आणि डिलिटिंग कुठून आले याच्या मागचं काय होतं, एवढं तरी एनआयए शोधून काढू शकेल अशी मला आशा आहे. मित्रांनो आज इतकंच. धन्यवाद. आमचे व्हिडिओ आवडले तर आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि